सप्रेम आदाब जय भीम। ईदी मिलादुनी नबीच्या पूर्वसंध्येला एहसास फोरमच्या वतीने पैगंबरांची मानवतावादी शिकवण आणि भारतीय समाजव्यवस्था या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमचे सहकारी मित्र कार्यक्रमाचे प्रेरणास्रोत माननीय मुफ्ती आयुब कासमी साहब यहाँ पर मौजूद नहीं है, लेकिन उनके प्रतिनिधि जिन्होंने अभी एक खास बात रखी है वो यहाँ पर प्रतिनिधित्व के स्वरूप में मौजूद है। जो इस प्रोग्राम के मुख्य वक्ते थे उसी में आपके सामने बैठे हुए प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी के माननीय फारूक अहमद सर, नांदेड़ जिला के कर्तव्य दक्ष पुलिस अधीक्षक, सन्माननीय पुलिस अधीक्षक नांदेड़ अभी अपनी बात यहाँ पर रख करके चले गए हैं। यहाँ पर प्रमुख पाहुणे माननीय एस जी माचनवार, ज्येष्ठ ओबीसी नेते माननीय बालाजी थोटवे प्रदेश अध्यक्ष लसकम महाराष्ट्र, माननीय शिवा नरंगलेजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, माननीय इंजिनियर प्रशांतजी इंगोले माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांना खास नांदेडसाठी पक्ष निरीक्षक म्हणून पाठवलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजीतजी बनसोडेजी, खाली बसलेले विठ्ठलजी गायकवाड असतील, श्यामजी कांबळे, अखिल फारुकी, जावेद हसमी, विठ्ठलजी गायकवाड, अयुब खानजी, रवी पंडित, ॲडव्होकेट बिलाल, विनायकजी गजभारे, अमृत नरंगलकर, बाबत काशिम व समस्त मित्र परिवार, कार्यक्रमाचा शेवट होत आहे। सर्व मान्यवर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रभू सावंत सर, वेळ बराचसा झालेला आहे, जास्त काही बोलणार नाही, पण दोन तीन गोष्टी या ठिकाणावर मी मांडणार आहे। अतिशय सुंदर असा विषय आजचा आहे, कारण या भारतामध्ये अनेक संत झाले। संतचा अर्थच आहे शांत, जे शांत असतो तो संत, ज्याला राग येत नाही, जे कुणाचा द्वेष करत नाही, असा महापुरुष संत असतो। आणि या भारताच्या भूमीमध्ये या संतांमध्ये एक महान संत म्हणजे पैगंबर साहब, ज्यांचं नाव संपूर्ण भारतामध्ये आहे, जगभरामध्ये नाव आहे, ज्यांनी मैत्रीचा संदेश दिलेला आहे, ज्यांनी शुद्ध धर्माची पवित्रता सांगितलेली आहे। कुणाच्याही विषयी मुसलमान असेल त्यांच्यावरच प्रेम केलं, आणि जे मुसलमान नाही त्यांच्यावर प्रेम केलं नाही, असं मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जीवनात कधी झालं नाही। ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांच्यावरही तेवढंच प्रेम केलं, ज्यांनी त्यांचा द्वेष नाही केला, ज्यांनी त्यांना मानलं त्यांच्यावरही तेवढंच प्रेम केलेल्याचा इतिहास किमान माझ्या तरी वाचनात आणि ऐकिवामध्ये आहे। आणि म्हणून हे धर्म जे आहे, शुद्ध धर्मात जर माणूस उतरला तर कुठेच वादविवाद दंगा फसाद होणार नाही। म्हणून पूज्य आचार्य गोयंका गुरुजी विपश्यनाचे महान आचार्य म्हणतात की धर्मना हिंदू बौद्ध है, धर्मना हिंदू बौद्ध है, धर्मना मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म चित्त की शुद्धता यही धर्म की देन।
जे धर्म माणसाच्या चित्ताला शुद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करतो तो या पृथ्वी तलावरचा सत्य धर्म आहे. आपला जो शत्रू आहे हा जर धर्माच्या जर दृष्टीने आपण पाहिला तर आपला बाहेरचा शत्रू कोणीच नाही. आपले सगळे शत्रू आपल्यामध्ये आहेत, आपले मित्रही आपल्यामध्येच आहेत. आपला शत्रू कोण तर आपल्यामध्ये असलेला अहंकार हा सुद्धा आपला एक शत्रू आहे. आपल्यामध्ये असलेला द्वेष हा एक आपला शत्रू आहे. आपल्यामध्ये असलेला क्रोध हा सुद्धा आपला शत्रू आहे. राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, सुस्ती, संशय, आळस हे सगळे शत्रू आपल्यामध्येच पडलेले आहेत. आपल्याला हे जर आपल्यात विकार पडलेले असतील तर बाहेरच्या शत्रूंची गरज नाही. आणि हे काही गोष्टी न समजल्यामुळे काही लोक दुसऱ्या धर्माला कमी लेखण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, इतरांच्या धर्मावर टीका करण्यासाठी पुढे येतात. आणि पुढे आल्याच्या नंतर त्याचा परिणाम सुद्धा त्यांना माहीत असतो. कारण जसं त्यांना वाईट बोलता येत आहे त्याच्यापेक्षा समोरच्यांनाही वाईट बोलता येत आहे. परंतु जो शुद्ध धर्माला मानणारी माणसं असतात ती माणसं तशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करतात. आणि जर जास्त आती झालं तर मग वेळ प्रसंगानं त्याची माती करायला सुद्धा पाठीमागे पाहत नाही. आपल्याला माहीत आहे मागच्या टायमामध्ये सुद्धा, आता सध्या मीडियावरही चालू होता, आम्ही पाहतो तुम्ही पाहता, की एक पोरग काय म्हणतंय की मस्जिदमध्ये जाऊन मुसलमानांना आम्ही मारहाण करतो. आणि कुणीही मुसलमानाच्या दुकानातून काही घेऊ नये. ह्या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याला सांगायचं आहे की आपल्या सर्वांनाही माहीत आहे की त्याच्या बापाला चिंधी चोरांनी माझ्या नादी लागू नये हे सांगणारा श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्याच्या बापाला घाबरले नाहीत तर याला कुठं घाबरणार आहेत. आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण मुस्लिम बांधवांनी समजून घ्यावं. फारूक अहमद सरांना इथं समजून घ्यावं. इथं आमचे प्रशांतजी इंगोले आहेत त्यांना समजून घ्यावं. सर्वजीतजी बनसोडे आहेत त्यांना समजून घ्यावं. शिवाजी नरंगले इथं आहेत त्यांना आपण समजून घ्यावं. कारण ही माणसं त्या अशा कुबुद्धी माणसांच्या शब्दाला किंवा त्यांच्या ताकदीला, आपल्या ताकदीनं त्यांच्या बुद्धीला, आपल्या बुद्धीनं हरवणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे आपण यांना समजून घ्या. आपण समजून घेतलं तर निश्चित आपलं वाईट काही होणार नाही. तुमच्यावर लादणार नाही मी. पैगंबर साहेबाने सुद्धा लादलं नाही की तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारला पाहिजे, तुम्ही मानलंच पाहिजे हे सुद्धा पैगंबर साहेबांनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा अधिकार आहे. परंतु ज्या गोष्टी चांगल्या असतात त्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. ज्या गोष्टी वाईट असतात त्या वाईट गोष्टीला आपण सोडून दिलं पाहिजे. समुद्रातले मोती तेवढे घ्या. समुद्रातले मोती तेवढे घेतले पाहिजे, शिंपले तेवढे टाकून दिले पाहिजे. दुसऱ्याकडचे सद्गुण, दुसऱ्याकडचे सद्गुण हे मोत्याप्रमाणे वेचले पाहिजे आणि दुर्गुण मात्र सोडून दिले पाहिजे. प्रत्येक धर्मात काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी असतात. त्या चांगल्या गोष्टी आपण घ्यायच्या असतात आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आणि म्हणून मला इथं सगळ्यांना अजून एक गोष्ट इथं विचारायची आहे की जर आपण एखाद्या विषयावर जर एक असतील तर आपण हात वर करून सांगायचा आहे की कुठला धर्म किंवा मुस्लिम धर्म किंवा बौद्ध धर्म आपल्याला चोरी करायला शिकवतो का? चोरी करणं आपल्या धर्मात आहे का? जर चोरी करणं आपल्या धर्मात नसेल तर हात वर करा एकदा. चोरी करणं ज्याच्या धर्मात आहे त्याने हात खाली ठेवा. ज्याच्या धर्मात चोरी करायचं असेल
त्यांनी हात खाली ठेवा, ज्याच्या धर्मात चोरी करायचं नसेल त्यांनी हात वर करा। फारुख सर कन्सेप्ट एक ही आहे। मला दुसरा प्रश्न विचारायचा की आपला धर्म आपल्याला व्याभिचार करायला शिकवतो का? जर आपला धर्म आपल्याला व्याभिचार करायला शिकवत नसेल त्यांनी हात वर करा एकदा। ज्याचा धर्म त्यांना व्याभिचार करायला शिकवतो त्यांनी हात खाली ठेवा, व्याभिचार ज्याचा धर्म करायला शिकवत नाही त्यांनी हात वर करा। आपला धर्म व्याभिचार करणे के लिए शिकाता है क्या? नाही। ये भी बात सबके लिए समान है। खोटं बोलायला आपला धर्म शिकवतो का? शिकवत नाही ना। जर शिकवत नसेल तर आपण हात वर करायचा आहे। आपला धर्म आपल्याला खोटं बोलायला शिकवत नसेल तर त्यांनी हात वर करायचा आहे। हे भी बात सेम आहे। आपला धर्म आपल्याला दारू प्यायला शिकवतो का? जर शिकवत नसेल तर हात वर करा। ज्याचा धर्म दारू प्यायला शिकवत असेल त्यांनी हात खाली ठेवा, ज्याचा धर्म दारू प्यायला शिकवत नसेल त्यांनी हात वर करा। अभी दुसरी बात एक लास्ट है कि हत्या करना सिखाते नहीं है। अगर हत्या कोई करते भी है कुछ धर्म के मुताबिक तो बाबा साहब ने संविधान में तो वो भी परमिशन दिया वाला है। कई बकरी ईद असेल काही गोष्टी असेल त्याच्यावर बंधन भारतीय संविधानाने सुद्धा घातलेलं नाही ना, त्याच्यामुळं इथंही समता दिसून येते। म्हणून आपण सर्वांनी समतेनं राहिलं पाहिजे, समतेनं वागलं पाहिजे। कोणी जर धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, धर्माधर्मामध्ये जर भांडणं लावण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर आपण सगळ्या एक विचाराच्या माणसांनी, संविधान मानणाऱ्या माणसाच्या विचाराने समता बंधुत्व न्याय या गोष्टी मानणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊन अशा कुप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। मी जास्त बोलणार नाही, वेळ बराचसा झालेला आहे। हम सब एक है एवढंच मी आपल्याला या ठिकाणावर सांगतो आणि इथंच थांबतो। आपल्या सर्वांचं मंगल हो।